दरम्यान राज्यामध्ये सत्तांतर झालं, नवीन सरकार आलं, 39 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तारही झाला, पण आता 2 दिवस झाले तरी कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं याचा काही मुहूर्त लागत नाहीये. यावरून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरलंय. तर दुसरीकडे मलईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरू आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे बिनखात्याच्या मंत्र्यांना खाती मिळणार तरी कधी आणि जनतेचे प्रश्न सुटणार तरी कधी असा प्रश्न आता जनताच विचारतीये. बघूया. 39 दिवसानंतर शिंदे सरकारमध्ये 2-2 झाले, पण खाते वाटप काहीच झालंच नाही. म्हणजेच काय, एकटे मुख्यमंत्री सोडले तर सगळे जण बिनखात्याचे मंत्री बनले. बरं, 9 ऑगस्टला विस्तार झाला, पण खाते वाटप नाही, म्हणून मंत्र्यांमध्येही धुसफूस सुरू झाली. आणि त्यातच शिंदे मंत्रिमंडळाची पहिली कॅबिनेट बैठकही पार पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्व मंत्र्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. यामध्ये काम करताना एकमेकांना सांभाळून घ्या, चुका करू नका, आमदारांना सन्मान द्या, त्यांची कामं करा, लोकांची कामं प्राधान्यानं आधी करा अशा सूचना देण्यात आल्या. एवढंच नाही तर गेल्या सरकारच्या काळात मंत्री आमदारांना भेटत नव्हते, तशी तक्रार येऊ देऊ नका असंही शिंदे आणि फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना सांगितलंय. मंत्रिमंडळाची शपथविधी घेतल्यानंतर अजून जबाबदारीच मिळाली नाही. आता जबाबदारी आज रात्री मिळणार आहे. कोणाला काय बनव, मंत्र्यांची शपथ घेणं वेगळं आहे. कामाची एकदा सुरुवात झाली का मग अगोदर येऊन आजही आम्हाला आज रात्री संध्याकाळपर्यंत जबाबदाऱ्या मिळाल. कॅबिनेट नंतर एक बैठकही झाली, त्यात खाते वाटपात नाराजी टाळण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांना खाते आणि बंगल्यासाठी 2-3 ऑप्शन द्यायला सांगितले. त्यावरूनही विरोधकांनी टीका केली. आतापर्यंत महाराष्ट्राची परंपरा राहिली की तातडीनं खाते वाटप केले जात होते. आज दुसरा दिवसही उलटला, अजूनही खाते वाटप झालेले नाही. म्हणजे या लोकांमध्ये स्वतःच्या मलाईदार खात्यासाठी कशी लढाई चाललेली असेल याचा अर्थ लावला जातो आहे. परवा दिवशी तर मंत्रिमंडळ झालंय, काल पहिली कॅबिनेट झाली. सध्या सगळे बिनखात्याचे मंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यांना आता लवकरच खाते मिळतील का? त्यांनी सांगितलंय की कोण म्हणतंय की आता शिंदेसाहेब त्यांच्या ग्रुपपैकी सगळ्यांना शिंदे गटाला एकच खातं देणार आहेत वगैरे वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळते. आधी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे सरकारवर जोरदार टीका झाली, आता खाते वाटपावरून टीका सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही स्थिती कशा प्रकारे हाताळतात हे पाहावं लागेल. नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.